नमस्कार, मी हर्षा। हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत आणि खमंग समोसे बनवणार आहोत। समोसे बनवायला अगदी सोपे आहेत, चला तर मग बनवूयात। इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे, एक कप म्हणजे 200 ग्रॅम मैदा आहे, एक टेबलस्पून ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। एक बाऊल घ्यायचा आहे, बाऊलमध्ये मैदा घाल ते मी ताजे मटार बॉईल करून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील तर तुम्ही तेही घालू शकता। शेंगदाणे घालायचे, ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालतं। पाव चमचा
ची बाजू दोन बोटांनी फोल्ड करून दुमडून घ्यायची आणि समोर जोडून घ्यायची आहे। यामुळे समोसाला छान आकार येईल। जर तुम्हाला ही पद्धत येत नसेल तर तुम्ही समोसा असा सहज देखील जोडला तरी तो छान दिसतो। त्याच्या बाजू फक्त जोडून घेतला तरी छान दिसतो, पण आकार येण्यासाठी या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्या कडात जोडून घ्यायचे आहे। अशाच नवनवीन आणि खमंग रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा हर्षा रेसिपी। धन्यवाद।